म्हाका आज जॉयन जातात ऑन टुडेज शो नीज रापणकरांचो एकवट ह्या संस्थेचे फुडारी एदलकिंग बारेटो. वेलकम. म्हाका सगळ्यात पहिली गजाल, हाव डू यू डिस्क्रायब दीस हियरिंग ऑफ टुमोरो? वाय इट इज इम्पॉर्टंट फ्रॉम फिशरमॅन्स पॉईंट ऑफ व्यू, लोकल पॉप्युलेशन्स पॉईंट ऑफ व्यू, आणि तू कित दिसता की हे हियरिंग कसे जावचे? थँक्यू. म्हाका हे एक ऑपॉर्च्युनिटी दिलो म्हणून तुमच्या प्रोग्रामान, आणि जसे तुवें विचारलं, आता हे एक सारखे इम्पॉर्टंट जी गोष्ट नुस्त्याकाराच्या मध्ये जावपाची असा ती म्हणल्यावर आता CRZ आणि CZMP प्लॅन आता झाले. एक वर्षभर जातले जेव्हा तो न्यू नोटिफिकेशन येलो 2019 ती बाड चलताली, आणि CRZ जितले इश्यू आहे नुस्त्याकारांचे ते इश्यू केन्नाच सॉल्व्हच जाऊत नाही आणि कोणाकूच केन्ना बरे भाषेन बेनिफिटूक मेळोक ना. आता जे पद्धतीन फिशरी डिपार्टमेंटान फिशिंग वॉर्ड, फिशिंग झोन, फिश ब्रिडींग एरिया मार्किंग केल्या, ते पद्धतीनुय आमकां जे भाशेन ज्या वॉर्डान जे नुस्त्याकार आहात, जे एडेर जे सारखे तांची घरां आहात, तांची एरिया आहात बोटी दवरपाच्यो, रांपणे वयर काडपाच्यो, त्यो तेमी या CZMP लक्ष देऊन त्यो घालपाक जायो. अशें जावपाक जायना आयज CZMP प्लॅन हियरिंग झालो आणि मागीर नुस्त्याक कसले रायट ना आणि तुम्ही हे हितूंक भितरूच ना म्हणून अशें जावपाक जायना सर. ताका लागून ही गोष्ट सारखीच महत्वाची. जेन्ना ही घातली म्हणटच तांकां घोडे जायत्यो सवलत्यो मेळपाक शकता, जावं ते रिपेरिंग हाऊस, जावं ते यु नो कन्स्ट्रक्शन करपाक NDZ एरियाक, जावं ते परमिशनां दुसरी हांची लँडिंगाची आणि कॅन्यू वयर काढपाची. सो ही सगळ्यो गोष्टी ह्यो हितूंक घेवपाक जायो. दुसरी गजाल म्हणल्यार सर, जो पोर्ट लिमीट तेमी आतां म्हणला, पोर्ट लिमीट करता म्हणून तो पोर्ट लिमीट तेमी काढून डी नोटिफाय करून नोटिफिकेशनाचेर गॅझेटान घालून ते पास करून ते दवरपाक जाय. सो हे डी नोटिफाय झाल्या नंतरच नुस्त्याकारान या CRZ 2011 बद्दल आतां ज्यो फॅसिलिटीज आहाय, ज्यो तांकां परमिशनां मेळपाची आहाय, आणि जे भाशेन हे CRZ 2011 नोटिफिकेशन बसयलो आहा, ते हेजेर तांकां हे मुखार सवलत्यो मेळपाक शकता आणि रिलीफ मेळपाक शकता. एक एक गजाल आहात ती पोर्ट लिमिटाची, जो तुम्ही इश्यू काढला. सरकारान सध्या म्हणा की पोर्ट लिमिट आम्ही प्लॅना भीतर दाखयनात म्हणून. दॅट डझंट मीन दॅट द पोर्ट लिमिट डज नॉट एक्झिस्ट, आणि दॅट ऑल्सो डझंट मीन दॅट वन्स दॅट प्लॅन इज फायनलाइज दॅट पोर्ट लिमिट वोंट बी देअर. इट इज ओनली दॅट गव्हर्नमेंट इज नॉट शोईंग इट. तुमच्या संस्थेच्या वतीन तुम्ही या इश्यू कडेन कसे पळयतात? गव्हर्नमेंटान म्हणलं ते प्लॅना भीतर दाखोवपा ना म्हणून, इट वोंट बी डिपिक्टेड ऑन द CZMP प्लॅन म्हणून. बरी आहात गोष्ट, बट आता आम्ही किती म्हणतात ती तुम्ही सगळी नोटिफाय करा ती केन्नाच CZMP आणि नुस्त्याकारांक माल जावपाचे नाच म्हणून. आता नोटिफाय झाल्यानंतर आमकां त्याका त्याचे बेनिफिट मेळतले, नाल्या फाल्यां अशें जावपाक जायना. ती तशीच अंडरग्राऊंड हिडन हुई आहा आणि तो रूल आमकां लागतलो. आणि जेन्ना आम्ही नुसत्या मारूंक वयतले इवन इन द CRZ 4 एरिया जो आता उदकान म्हणतात, आता थिंगा गेले जाल्यार मागीर आमकां पोटाशीन वचून परमिशन घेवपाक पडटलें. जी खंयची आमी एक्टिविटी करता जाल्यार जे सरकारान चिंतलां तें बरी गोश्ट आहा, बट ती काढून नोटिफाय करून गॅझेटान घालून ती दवरपाक जाय सर, ना जाल्यार जावपा ना तें. एक इश्यू येता तो हे टायमींग ऑफ द हियरिंग. मेनी एक्टिविस्ट बिलीव की दीस इज टू हेस्टीली डन. NGT सांगलें की चल एकदा हियरिंग जाऊ दी, आम्ही सध्याक ते परत आडायना म्हणून. तुम्ही कसे पळयतात फाल्यांचे हियरिंग जे जाता, तुमकां दिसता इट इज बीन डन इन अ हेस्ट, शुड हॅव बीन पोस्टपोन्ड, ऑर यू आर सेईंग दॅट चल जाता जाल्यार एकदा जाऊ दी, कित ते सारखे करत? बरी गोष्ट आहा, हियरिंग झाले बरे आहा, बट हियरिंग झाले सगळे पडे कोणे सजेशन दिलं ती इम्प्लिमेंट जावपाक जाय सर. आम्ही म्हणणार गव्हर्नमेंटान टायम फ्रेमा भितर हे हियरिंग दवरलां, ओके मान्य करता, NGT ऑर्डर पास केल्या आणि कोर्टाची ऑर्डर आहा, बट ज्यो आमकां जाय ते भाशेन जे लोकल्सांक जाय, जे लोकल इनहॅबिटंट्स, जे आम्ही आमचे लोकल कम्युनिटी आहात, CRZ हितूंक फिशरमॅन आहा, तांकां जाय ते भाशेन जावपाक जाय सर. आता बरी आहा गोष्ट केले म्हण काय ना, आता हो टायम फ्रेम तेमी अनाऊन्स करून तो नोटीस घालून तुम्ही केले म्हणून काय ना, बट जावपाक जाय सारखे जे आमकां लोकल्सांक बेनिफिट जातले ते भाशेन जावपाक जाय सर. एक असा की द नेक्स्ट क्वेश्चन इज, तुम्ही म्हणतात की जात ते जाऊ
इट इज बेटर की एकदा जाऊन गेल झाल्यावर, बट देर आर ऑलरेडी 4,500 ऑड सजेशन्स. तुमची सरकाराकडेन अपेक्षा किती हा या सजेशन्स आणि ऑब्जेक्शन्साकडेन सरकारान कसे पळवचे, त्यांना कसे ट्रीट करचे? आता सजेशन हाय, आम्ही आहे आता म्हणलं हवे जाता ते जाऊ तसे ना ते सर जावपाक जाय. आता कायदोही सरकार म्हणतात, कायद्या विषयी गव्हर्नमेंटानुही हे कोर्टानुही सांगला ते जावपाक जाय म्हणून. हे बरी गोष्ट, ओके चल झाले, बट सगळ्याची जी सजेशन आहात, जी सगळ्याची आता सबमिशन आहात ते सरकारानुही मान्य करून घेऊपाक जाय. जी 4,500 ऑड सजेशन्स आहे त्याच्यावरही लक्ष घालून ती होरे वेदर इट इज रिअली लाईक यु नो सस्टेनेबल, वेदर इट इज त्याच्यावर एक ग्राउंड ट्रुथिंग करूनही त्याच्यावर एक लक्ष घालूनही तेही तरी बसता झाल्यावर कायद्या प्रमाणे आणि जरी तो रिलीफ मेवता लोकल्सांक तेही सरकारान दिवपाक जाय सर. अशें जायना आता हे हेस्टीक करून आखोच जो फिशिंग कम्युनिटी आहा, दुसरोय लोकल कम्युनिटी आहा, तांकां बेनिफीट ना आणि सीझेड एमपीन प्लॅन करून तरी आमकां गोंयकारांक काय फायदो ना जाल्यार हेजेर हे करून देखून फायदो ना. एब्सोल्युटली ट्रू. तुमकां दिसता सध्या कोविडाचो बोवाळ चालू असताना गेटिंग सो मेनी पीपल टुगेदर एट टू मेजर वेन्यूज इन गोवा, गव्हर्नमेंट कुड हॅव अवॉइडेड दिस ऑर इट वॉज दॅट गव्हर्नमेंट हॅड नो ऑप्शन? एब्सोल्युटली सर, इफ द गव्हर्नमेंट वॉन्ट्स यु नो दे कुड हॅव इझिली यु नो अवॉइडेड दिस बिकॉज ऑफ दिस पॅन्डेमिक अँड बिकॉज ऑफ दिस यु नो द सर्ज वॉट इज गोईंग ऑन ऑफ कोविड-19. बिकॉज आता सगळे म्हणतात मास गॅदरिंग झाले तिंगा ते कोविड वाढपाक शकता सर. इट्स नॉट डेट आमची पॉझिटिव्हिटी रेट देवल्या आणि मागीर आमकां फाल्यां तरी सेक्शन 144 देखून काढून आता इतलो लोक तिंगा जमा जातलो. जरी तर आता फाल्यांचे ते एक गोष्टीन तरी आनीक तरी कोविड वाढले जाल्यार कोण जबाबदारी हाजो? हे जातले अशें न्हू. इट वॉज नॉट इम्पॉसिबल, इट कुड हॅव बीन पॉसिबल टू अवॉयड अँड डू यु नो दिस मिटींग ऑन अ लेटर डेट ऑल्सो. इनिशियल प्लॅना भितर भयंकर डिस्क्रिपन्सीज आशिल्ल्यो, लोकांक भरपूर दुबाव आयलो की खूप दाखय लिपय झाल्या. फायनल प्लॅना भितर तुमकां दिसता की द काइंड ऑफ स्टान्स डेट गव्हर्नमेंट इज टेकन, म्हणजे गव्हर्नमेंटान एक स्टान्स घेतला की आम्ही पोर्ट लिमिट दाखयनात, गव्हर्नमेंटान असोय स्टान्स घेतला की आम्ही स्ट्रक्चर्स दाखयनात सो दॅट एटलिस्ट कोस्टल झोनाच्या मॅनेजमेंटा पुरतो हो प्लॅन उरचो, कन्फ्युजन जावचें न्ही. आर यू ओके विथ दीस की सर लोकांची मनातलो जो भंय असा तो भंय जाणून घेतगीर सरकारान जे आपली पोझिशन चेंज केला, आर यू ओके विथ दॅट? अब्सोल्युटली नॉट सर, बिकॉज आता सरकारान डायरेक्टर ऑफ फिशरी ना इज आणि आमचे आता फिशिंग वॉर्ड फिश ब्रिडिंग एरिया झोन मार्क केला, बट इट डझंट मीन दॅट एक वॉर्ड फिशिंग वॉर्ड मार्क केलो त्या वॉर्डानुय जे भाशेन स्ट्रक्चर आहा तेही दाखोवपाक जाय आसलेले. कित्याक सगळ्या वॉर्डान नुस्तेकारू रावन आखेच त्या वॉर्डान दुसरोय लोक रावता, लोकल कम्युनिटी रावता, इनहॅबिटंट्स यु नो लोकल तेही रावताय, बट हे सगळे मार्क जावपाक जाय आसलेले सर. इट्स नॉट डेट आता बिचे फिशिंग वॉर्ड दाखयले आनी थिंगा कांयच ना, थिंगा एक कोणाचे घर ना, आमच्यो कुड्यो आसताय थिंगा रांपण दवरपाच्यो, आमची व्हडीं दवरपाचे धाकटे आमचे हेजे चुट्टांचे आमची शेड करून दवरताय आमी आता त्यो पावसाक दवरपाक, आमचे नेट मेंडींग एरिया आसता त्यो बीन सगळ्यो दाखोवपाक जाय आसलेले, सारक्यो ग्राउंड ट्रुथींग जावपाक जाय आसलेले सर, सारकें हे फिजिकली चॅक जावपाक जाय आसलो, तसलें बीन कांय जावंक ना. आतां गोवर्मेंटान तो प्रपोजल घायलो कॉम्प्रिहेन्सीव CRZ फिशरमेन्स प्लॅन म्हणून, ताजें ग्राउंड ट्रुथींग जाता म्हणलेलें विदीन द हायलायट लायन 200 मिटर्स जे भाशेन कोणाचें आहा तें ग्रावंड ट्रुथींग तें कांयच जावंक ना. आनी आतां तें जावन आसतना आतां CZMP प्लॅन आतां हो हियरींग जाता आनी मागीर तें मागीर जातलें, सो ते पद्दतीन मागीर कोणें काउंटर अटॅक करपाक जातलो तेका सर. आतां आय CZMP प्लॅन हियरींग जालें आनी मागीर म्हणलें ओके दॅट्स इट द फायनल, मागीर मुखार तुमचें आमी कांय आयकूना म्हणलें जाल्यार सगळे नुस्तेकार आमी त्रासान पडटले सर. सो म्हाका हें मान्य हें सगळें जावनूच तेणी इनपुट्स घेवनूच सगळ्यांचे मागीर हो CZMP प्लॅनाचेर घालून तें फायनलायज करपाचें आमचे भाशेन सर. गव्हर्नमेंट आतां म्हणटा की ग्रावंड ट्रुथींग ते करतले बेस्ड ऑन द सजेशन्स दे हॅव रिसिव्ड. आर यू हॅप्पी विथ दॅट की आता जी सजेशन्साच्या प्रत्येक मागीर खाजन लँड्स आसूं बांद आसूं ह्या सगळ्यांचे ग्राउंड ट्रुथींग करतले अशें सरकार म्हणटा, आर यू हॅप्पी विथ दॅट स्टँड? येस जावपाक जाय सर, ग्राउंड ट्रुथींग जायना जाल्यार कांय जायना. आतां सजेशन घातलें हांवें सरकारूय येवपाक जाय चोवपाक जाय ग्राउंड ट्रुथ जावपाक जाय सर, तें जायना जाल्यार मागीर कशें जातलें? आतां बिश्टे एक एक कोडी आतां कझान लँड ना तिंगा कझान लँड दाखयलां, एक कोडी मँग्रोव्स ना तिंगा मँग्रोव्स दाखयलाय सर.
एक कोडे आता सेटलमेंट आहा थिंगा एनडीझेड दाखयला. सो ते भाशेन आता ते सगळे आता सगळे आखे कम्युनिटीकूच प्रॉब्लेम जातले जरी तर ग्राउंड ट्रुथींग जाल्यार. एनसीएसएमआर कितें देमी दे हॅव डन ओनली द गुगल मॅपींग. दे हॅव नॉट कम लिटरली टू इट इच एन एव्हरी विलेज. आमचे मान्य आहा आणि आम्ही सरकारा कडे मागताय इच एन एव्हरी विलेजीन येऊन तेमी ग्राउंड लेवलाचेर येऊन पंचायतीक लेवलाचेर येऊन तेमी हे करपाक जाय आसलेले. तुम्ही म्हणतात की सध्याक जो सरकारान स्टँड घेतला की थोडी सर स्ट्रक्चर्स दाखयली थोडी दाखयलना हाजेर जो बोवाळ झालो की सरकार म्हणता सध्या आम्ही स्ट्रक्चर्स काय दाखयनात आम्ही लायन्स डिमार्केट करतात. सो तुम्ही म्हणतात की दॅट इज नॉट दी सोल्युशन. तुम्ही म्हणतात गो ऑन ग्राउंड मार्क एव्हरी स्ट्रक्चर शो एव्हरी स्ट्रक्चर सो दॅट फुडाराक कोणाक त्रास जावचो न्ही. जस्ट बाय सेईंग की आम्ही या प्लॅना भितर दाखयनात लेट द हियरिंग हॅपन स्मूथली दॅट इज नॉट द सोल्युशन. करेक्ट करेक्ट सर. फायनल फाल्यां तुम्ही हियरिंग आसा. सो वॉट डू यू एक्सपेक्ट एट द एंड ऑफ द डे टुमोरो. आता आता दीस इज द जस्ट द बिगिनींग बिकॉज तुम्ही म्हणलं आता 678 persons have registered ani phala temi ek slot hi open dolla from 10 o'clock to 2 o'clock ata ata ani kitle jan inga azar bor lok jata wo kon jana but tomorrow will be just the beginning. Day and night choltale hearing ashe hi sangla but tomorrow it won't end sir because 15 minute tori ek lakh munchak dile jalar ek varak char munis jata ani ata 24 varak tu kitle count kor. So 678 मला एक दिसान काबार जावपा ना. सो आय कॅनॉट टेल यू लाईक यु नो वॉट विल बी द एंड पॉईंट ऑफ इट राईट टुमोरो. एल्गिन बरेटो थँक्स अ लॉट फॉर जॉयनिंग. म्हाका दिसता असो प्लॅन जेन्ना रेडी जाता तेन्ना सध्याचे थळावे पॉप्युलेशन आनी आमची फुडली पिळगी ह्या सगळ्यांचो विचार करून विथ ऑल डिटेल्स तो प्लॅन तयार जावपाक जाय. सरकाराची म्हणणे एकवटेच्यान आसा की प्लॅन पयली तयार करया स्ट्रक्चर्स कुशीक दवरया पोर्ट लिमीट जाल्यार दाखोवपा नाका बट लेट अस गो अहेड विथ द मार्किंग्स. बट लोकांच्या मनाक जो भंय आसा तोही तितलोच लेजिटिमेट आसा की फाल्यां जर नवीन प्रश्न उपस्थित झाले जाल्यार आमची कितें आनी आमच्या फाल्यां भुरग्यांचे आनी तांच्या फुडाराचे कितें. ह्या दृश्टींतल्यान फाल्यांचे हियरिंग अत्यंत महत्वाचे आसा. एकच दिसता की फाटली खेपेक जसो बोवाळ जाल्लो तो बोवाळ जायनासतना लोकांचे म्हणणे सरकारान जाता तितलो वेळ दिवन ऐकून घेवचे ग्राउंड ट्रुथींग जावचे आणि ग्राउंड ट्रुथींग करून ही सगळी सजेशन्स आणि ऑब्जेक्शन्स जी बरोबर असतात त्यांचं तरी या प्लॅना भीतर आसपाव जावचो इतलेच मागता आणि थांबता. एल्किन बारेटो थँक्स अ लॉट फॉर जॉयनिंग. बरे करू. थँक्यू थँक्यू थँक्स थँक्स लॉट.